हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच तेवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी टेटचा जो सकाळचा पेपर झाला त्या पेपरचं विश्लेषण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणत्या घटकावर किती किती प्रश्न आले होते कसे प्रश्न आले होते ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा टेटसाठी जर तुम्हाला टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल सोशी ॲप डाउनलोड करा आणि टेट टेस्ट सिरीज विकत घ्या याच्यात पाच टेस्ट दिलेले आहेत प्लस तर्कवा अनुमान बैठकीवस्थेची वेगळ्या पी डी एफ मी काल रात्री अपलोड केलेले का आहे काही उदाहरणं तुम्हाला सरावासाठी स्वतः काढलेली दिलेले आहेत आणि आय बी पी एस पॅटर्ननुसारच ह्या टेस्ट मी तयार केलेल्या आहे त्यामुळे सराव चांगला होईल तुमचा तर आजनं सकाळच्या पेपरमध्ये कोणत्या घटकावर किती प्रश्न आले होते ते आपण पाहूयात तर सर्वात जास्त प्रश्न बुद्धिमत्ता चाचणीवर एकशे चाळीस प्रश्न अंतगणितावर पंधरा प्रश्न मराठी व्याकरण पंधरा प्रश्न इंग्लिश ग्रामर पंधरा प्रश्न आणि मानसशास्त्रावर पंधरा प्रश्न तर असं प्रत्येक विषयावर पंधरा पंधरा प्रश्न आणि बुद्धिमत्तेचे एकशे चाळीस प्रश्न आले होते जी के आणि विज्ञान तसंच कॉम्प्युटर याच्यावर एकही प्रश्न आलेला नाही काल पण आला नव्हता आज पण आले नाही त्यामुळं उर्वरित शिपला पण तो येणार नाही असाच ना ना आपण विचार करू शकतो आता बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पहा कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न आले होते तर बैठक व्यवस्थेवर पंधरा प्रश्न होते पण हे पंधरा प्रश्न कसे होते माहीत आहे का एक माहिती दिली होती त्या एकाच माहितीवर पाच उपप्रश्न लगातार खाली दिले होते असे तीन माहिती दिल्या होत्या मा मग एका माहितीवर पाच प्रश्न तर तीन माहितीवरचे पंधरा प्रश्न तर अशा पद्धतीनं बैठक व्यवस्थेवर प्रश्न होते आणि साधारणपणे आठ व्यक्तींची बैठक व्यवस्था आपल्याला विचारलेली होती त्याच्यानंतर दुसरा जो घटक आहे तर्क व अनुमान याच्यामध्ये पाच प्रश्न होते आणि हे पाचही प्रश्न वेगवेगळे म्हणजे एक तर्क अनुमानची जी माहिती दिलेली आहे की सर्व पेन पुस्तक आहेत वगैरे ती माहिती दिली आणि तो एक प्रश्न परत दुसरी माहिती दिली त्याच्यावर एकच प्रश्न असा आपल्याला पाच प्रश्न वेगवेगळे होते वेगवेगळ्या माहितीवर वेगवेगळे पाच प्रश्न त्याच्यानंतर फ्लोअर पझरवर म्हणजे हा पहिल्या मजल्यावर राहतो तो पाचव्या मजल्यावर राहतो असे सात ते आठ प्रश्न विचारलेले होते फ्लोअर पझरवर म्हणजे जे मजल्यावर आधारित असतात ते त्याच्यानंतर घड्याळावर एक ते दोन प्रश्न विचारले होते कॅलेंडरवर एक ते दोन प्रश्न होते सांकेतिक भाषेवर सात ते आठ प्रश्न होते ज्याला आपण कोडीन डी कोडिन, कोडिन म्हणतो संख्यामाला दोन ते तीन प्रश्न अक्षरमालेवर दोन ते तीन प्रश्न नातेसंबंधावर पाच ते सहा प्रश्न दिशान चाचणीवर चार ते पाच प्रश्न होते त्याच्यानंतर तुलना हा जो घटक असतो एकमेकांचं कंपॅरिझन करणं त्याच्यावर सुद्धा पाच प्रश्न आलेले होते तुलना किंवा कम्पॅरिझन ज्याला म्हणतो त्याच्यावर पाच प्रश्न आलेले होते हे सुद्धा लक्षात ठेवा आणि आकृत्यांवर आधारित आकृत्यांवर आधारित दहा ते बारा प्रश्न होते आणि याच्यामध्ये आकृत्यांचा क्रम विचारला होता आकृत्यांची प्रतिमा विचारलेली होती अशा स्वरूपाचे ते प्रश्न विचारलेले होते आता अंतर्गणितामध्ये पंधरा प्रश्न आले होते त्या पंधरा प्रश्नांपैकी सात ते आठ प्रश्न हे पदावलीवरच विचारले होते सुद्धा आणि या पदावलीमध्ये दशांश अपूर्णांक व्यवहारी आपण म्हणजे अपूर्णांकावर प्रश्न होते तसंच पदावलीमध्ये शेकडेवारीची म्हणजे ऑफ देऊन पुढे पर्सेंटेज दिलेला असेही प्रश्न विचारले होते त्याच्यानंतर शेकडेवारीवर प्रश्न होते नफा व तोटावर प्रश्न होते वर्ग व वर्गमूळ याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले होते आता त्याच्यापुढे इंग्लिश ग्रामरमध्ये पहा इंग्लिश ग्रामरमध्ये पॅरा म्हणजे आपल्याला किंवा सेंटन्स अरेंजमेंट म्हणजे असे वाक्य दिलेले आहेत आणि त्यांचा क्रम लावा पण आज त्यांनी एक वेगळा पण पॅटर्न विचारला की पाच वाक्य दिलेले आहेत आणि त्याच्या खाली पाच प्रश्न म पहिलं वाक्य तोंडता येईल पहिल्या प्रश्नात विचारले दुसऱ्या प्रश्नात शेवटून दुसरं वाक्य टोंडता येईल म्हणजे वर एकच माहिती दिली पाच वाक्यांची आणि पण ती माहिती साधारणपणे पंधरा एक ओळीमध्ये बसेल असे ते दिले होते पाच वाक्य आणि त्याच्यावर खाली पाच प्रश्न की पहिल्या नंबरला या वरील वाक्यांचा क्रम लावल्यानंतर पहिलं वाक्य कोणता येईल मधलं वाक्य कोणता येईल शेवटून दुसरं वाक्य कसं येईल अशा स्वरूपाचे प्रश्न आज त्यांनी विचारलेले होते त्याच्यानंतर स्पॉट द एरर किंवा फाईन द एरवर प्रश्न होते सिनॉनिम्स होतं अँटॉनिम्स होतं एम प्रोहर मॅच द ॲड्रेसवर आज पाच प्रश्न विचारले होते त्यांनी मॅच द ॲड्रेस या घटकावर पाच प्रश्न त्यांनी विचारले होते आणि हा ढटक एकदम सोपा याचे सर्वांना उत्तर बरोबर आलेच पाहिजे फक्त ऑब्झर्वेशन आपल्याला करायचं आहे आणि दिलेला जो पत्ता आहे तसाच पत्ता पर्यायामध्ये कुठे आहे तेवढा आपल्याला ते, आप ते सांगायचं आहे मी एक डेमो लेक्चरमध्ये तो प्रश्न घेतलेला आहे पत्ता टाईपचा त्याच्यानंतर पॅसेज सुद्धा विचारला होता आणि एका पॅसेजवर पाच प्रश्न होते पॅसेज एवढा काय अवघड नव्हता सोपाच होता पॅसेज तर पॅसेजवर सुद्धा पाच प्रश्न विचारलेले होते आता मराठी व्याकरणामध्ये फार काय आलं होतं मराठी व्याकरणामध्ये व्याकरण करायचीच गरज नाही मित्रांनो सहज म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जी आपण मराठी भाषा वापरतो त्या स्वरूपाचेच प्रश्न आहेत वाक्यांचा क्रम लावा याच्यामध्ये सुद्धा जसं मी इंग्लिशमध्ये सांगितलं की सुरुवातीला पाच एक वाक्य दिले आणि त्याच्यावरच आधारित पाच प्रश्न पहिलं वाक्य कोणता येईल दुसरं वाक्य कोणता येईल शेवटून तिसरं वाक्य कोणता येईल अशा स्वरूपाचं त्याच्यानंतर शुद्ध वाक्य ओळखा या स्वरूपाचे सुद्धा प्रश्न होते शुद्ध शब्द ओळखा याच्यावर प्रश्न होते समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द अलंकार मनी याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले होते आता मानसशास्त्रामध्ये पहा मानसशास्त्राचा पॅटर्न कालचाच आहे की जे कन्सेप्ट आहेत आपल्या मानसशास्त्राचा किंवा शास्त्रज्ञ त्यांच्या उपपत्ती आणि बेसिक जे नॉलेज आहे त्याच्यावर एकटेही प्रश्न नाही सर्वच्या सर्व प्रश्न उपयोजनात्मक पंधरा प्रश्न त्याच्यामध्ये शिक्षकांच्या वर्तनावर उपयोजनात्मक प्रश्न विचारले होते तसंच विद्यार्थी केंद्रित प्रश्न विचारले होते आणि मानसशास्त्र व सिद्धांत तसेच बेसिक संकल्पना यांच्यावर प्रश्न नव्हते तर अशा पद्धतीनं आजच्या पेपरचं विश्लेषण आहे बी पब्लिकेशन पुणे यांनी टी सी एस पॅटर्न प्रश्नपत्रिका वल्डिटेरोनो विश्लेषण हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे आणि या पुस्तकामध्ये ॲक्च्युअल झालेले पेपरमधले प्रश्न दिलेले आहेत व्यवस्था तर्क अनुमान म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी इंग्लिश गणितचे जे मी टॉपिक्स सांगितले आणि त्या सर्व प्रश्नांचा तुमचा सराव या पुस्तकामधून होईल आणि हे पुस्तक महाराष्ट्रातील सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच ॲमेझॉन फ्लिपकार्ट यासारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सुद्धा उपलब्ध आहे तर या व्हिडिओमध्ये य बी पब्लिकेशन पुणे यांचं पुस्तक आहे अजित कुमार त्याचे संपादक आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल सोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा था, थँक्यू व्हेरी मच